ससून रुग्णालयासाठी महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या डॉक्टर अजय चंदनवाले यांची बदनामी करणाऱ्या समाजकंटकांना भूमाता संघटना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा संघटनेच्या कमल सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेच्या वतीने दिला. ससून रुग्णालयाची स्थिती सुधारण्यात डॉक्टर चंदनवाले यांची महत्त्वाची भूमिका आहे. रुग्णांबद्दल त्यांनी सेवाभावी वृत्तीचं कार्य केले. मात्र 2012 साली एका व्यक्तीने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून चंदनवाले यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणत्याही ठोस पुराव्याअभावी निकाल डॉक्टर चंदनवाले यांच्या बाजूने लागला. प्रतिवादी विरोधात डॉक्टर चंदनवाले यांनी अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. मात्र डॉक्टर चंदनवाले यांची बदनामी केल्यास याद राखा, असा कडक इशारा संघटनेनं यावेळी दिला. अन्यायाच्या विरुद्ध उभं राहणं एवढीच भूमिका भूमाता संघटनेची असेल, आणि याच्या विरुद्ध जर कोणी काही समाजामध्ये काम करत असेल, समाजाला खरं पाहिलं गेलं तर समाजामध्ये चांगल्या लोकांना चांगलं काम करण्यापासून जर वंचित करण्याचं कोणी जर सुपारी घेऊन काम जर करणार असेल तर ते कदापि भूमाता संघटना सहन करणार नाही. आणि माझा तर या आपल्या मीडियाच्या माध्यमातून एक विनंती आहे की ज्या ज्या लोकांना अशा संस्था दम देतील आणि ब्लॅकमेल जर करत असतील तर आम्ही त्यांनी बेधडक भूमाताकडे कधी पण यावं. आम्ही त्यांची शहानिशी केल्यानंतर आम्ही मात्र त्यांच्या समर्थनासाठी उभं राहू. डॉक्टर चंदनवाले यांना जर कोणी काळं फासण्याचं आणि चांगलं काम करण्यापासून प्रवृत्त जर करत असेल, खरं तर त्यांच्या मागे कोणीतरी हस्ती उभी आहे हे लक्षात येत आहे, सगळ्यांच्याच लक्षात येत आहे. परंतु त्यांच्या माध्यमातून जर हे ह्या काम पुढे येऊन जर काम करत असतील तर त्या जर त्यांना काळ फासण्याची धमकी देत असेल तर भूमाता त्याच्या पुढचं एक पाऊल पुढे जाऊन असं सांगेल की त्या जर त्यांना फक्त चेहऱ्याला काळं फासत असेल तर आम्ही मात्र यांना संपूर्ण वरपासून खालपर्यंत काळं फासल्याशिवाय मात्र कदाचित राहणार नाही. ह्या मात्र ही याची मात्र त्यांनी नक्की दखल घ्यावी. धन्यवाद.